काळामध्ये संजीवनी हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर दीपक पाटील यांनी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना मोठा आधार दिलाय. कोरोना रुग्णावर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा केली आहे, असे प्रतिपादन वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील यांनी केले. डॉक्टर दीपक पाटील यांचा वाढदिवस तसेच कोरोना रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा दिल्याबद्दल अशोका ऍग्रो उद्योग समूहाच्या वतीने वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. यावेळी ते बोलत होते. यावेळी संजीवनी हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर स्वाती पाटील, डॉक्टर स्मिता पाटील, आनंदराव पाटील, सचिन पाटील, मोहन पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ जाधव उपस्थित होते. प्रारंभी डॉक्टर दीपक पाटील यांचा सत्कार सुभाष पाटील आणि अशोका ऍग्रोचे संस्थापक डॉक्टर सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी बोलताना सुभाष पाटील म्हणाले, डॉक्टर दीपक पाटील यांनी जिद्द, चिकाटी व अपार कष्टाच्या जोरावर तसेच कुटुंबाची शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती नसताना देखील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्वप्नवत किंवा अशक्य वाटणारी डॉक्टरकीची पदवी स्वकर्तृत्वाने मिळवली. त्यांच्या या यशाचे सर्वांनाच मनापासून कौतुक आहे. त्यांचे बोलणे व त्यांचा दानशूरपणा यामुळे रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये डॉक्टरांच्या विषयी एक वेगळाच आदर निर्माण झालाय. डॉक्टर सतीश पाटील म्हणाले, कोरोना संसर्गाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोरोनामुळे सामान्य माणसाचं जगणं मुश्किल बनलंय. कोरोनाच्या संकट काळामध्ये बोरपाडळी फाटा येथे असलेले डॉक्टर दीपक पाटील यांचे संजीवनी हॉस्पिटल म्हणजे गोरगरीब गरजू रुग्णांसाठी प्रचंड मोठा आधार आहे. या संजीवनी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड रुग्णांवरती 100% मोफत उपचार केले जातात. डॉक्टर दीपक पाटील यांनी समाजसेवेची शिक्षण गंगा सर्वसामान्यांच्या दारी आणण्याचे काम डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तसेच डॉक्टर दीपक पाटील BSc नर्सिंग कॉलेज आणि डॉक्टर दीपक पाटील GNM कॉलेज यांसारख्या व्यावसायिक शिक्षण उपक्रमातून अविरतपणे चालू ठेवला आहे. लक्ष्मण पाटील, सेमस्टार न्यूज, इस्लामपूर.